नमस्कार। आज आपण जुन्नर पोलीस नेते येऊन ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे, नक्की हा गुन्हा कशासाठी आणि कुणा विरुद्ध? खरं तर पहिल्यांदा मी शिवजन्मभूमी जुन्नर की जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवाजी महाराजांना भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना पहिल्यांदा अभिवादन करते। आणि तुम्ही जो एक प्रश्न विचारला आहे की ॲट्रॉसिटी कुणावर केली आणि कशासाठी केली, खरं तर ह्या जुन्नर शहरामध्ये 18 पकड जातीची लोकं राहतात, गुण्यागोविंदाने राहतात। त्याच्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, सगळ्या जातीची लोकं गुण्यागोविंदाने राहतात। परंतु आज ॲट्रॉसिटी दाखल करण्याचं कारण असं होतं की माझा आमचा जो ॲट्रॉसिटीचा जो विषय आहे हा कुठल्या धर्माबद्दल अजिबात नाही आहे। समाजामध्ये जे विध्वंसक लोक असतात त्यांना थोडीशी चपराक बसली पाहिजे। एक जुन्नरमधला परदेशी नावाचा मुलगा आहे, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय घाणेरडं वक्तव्य केलं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला घटना दिली, हे जे स्वातंत्र्य जे आपण सगळेजण उपभोगतो आहे ते एकमेव बाबासाहेबांच्या घटनेमुळे उपभोगतो आहे। आणि त्या महान मानवाच्या, महान नेत्याच्या, महामानवाच्याबद्दल जे अश्लील शब्द, जे घाणेरडे शब्द लिहिलेत त्याच्यासाठी आम्ही आज ही ॲट्रॉसिटी मी स्वतः इथे येऊन दाखल केली। खरं तर पूर्ण जुन्नर तालुक्यातूनही बरीच लोकं इथं आली होती, त्यांनी आपल्या DYSP निवेदन दिलं, ते सगळे निघून गेले। परंतु मी स्वतः असं ठरवलं की ज्या बापाने आपल्याला ॲट्रॉसिटीचा कायदा दिला त्या बापाबद्दल अपशब्द किंवा घाणेरडं लिहिले त्या माणसावर ॲट्रॉसिटी इथं दाखल झाल्याशिवाय पोलीस स्टेशन सोडायचं नाही। आणि आता ही ॲट्रॉसिटी दाखल झालेली आहे। खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये मी परत एकदा सांगितले की कुठल्याही धर्माबद्दल, कुठल्याही याच्याबद्दल, कारण सगळे गुण्यागोविंदाने राहतात, परंतु ह्या ज्या विध्वंसक प्रवृत्त्या आहेत याला आळा बसण्यासाठी आज ॲट्रॉसिटी दाखल केली। काल रात्री 7:30 वाजल्यापासून आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही सतत साहेबांच्या संपर्कात होतो। रात्री मी DYSP साहेबांना भेटले, जाधव साहेबांना भेटले आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की ताई उद्या ॲट्रॉसिटी दाखल करणार। आणि सकाळी 10 वाजल्यापासून ही सगळी प्रक्रिया होती। आणि ह्या ॲट्रॉसिटीमुळे ह्या विध्वंसक लोकांना काहीतरी चपराक बसेल असं मला स्वतःला वाटतं। आणि इथून पुढे खरं तर समाजामध्ये हे सगळं होत असताना आम्हाला काही आनंद नाही कुणाच्याबद्दल काही हे करायचं, परंतु जी विध्वंस लोक आहेत त्यांनी इथून पुढे जरा शहाणं हवं की असं वाईट साईडनं महान नेत्यांबद्दल, आपल्यापेक्षा जी मोठे त्यांच्याबद्दल कुणी लिहू नये, याच्यातून हाच संदेश आम्हाला द्यायचा। आपण ज्याचं नाव घेतलेलं आहे परदेशी, तो आरोपी एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित आहे असं म्हटलं जातं? हो, तो मला वाटतं माझ्या माहितीनुसार तो BJP शहर अध्यक्ष आहे असं काहीतरी मला कळालेलं आहे। मला पर्टिक्युलर माहीत नाही तो काय ते। आता हे त्याच्याकडून पहिल्यांदा घडतं का वारंवार असं झालं? नाही, त्यांनी याच्या अगोदर पण संविधानावर लिहिलं होतं, म्हणजे असंच घाणेरडं लिहिलं होतं। खरं तर दिल्लीला संविधान जे जाळलं ती माणसं आता आतमध्ये आहेत, यांनी इथं संविधानावर लिहिलं। परंतु जुन्नर शहरामध्ये सगळ्या जाती धर्माची लोकं एकत्र राहत असताना माझ्यासारखीला असा विचार पडतो की आम्ही त्याला जाऊन समजावून सांगितलं की धर्मामध्ये तेढ निर्माण करू नको आणि असं भलतं चलतं लिहू नको। म्हणजे त्याच्या अगोदर त्याला आमच्या मुलांनी समज दिलेली होती की असं परत करू नको, परंतु परत त्यांनी असं केलं। आता काय त्यांनी लिहिलंय, कुठं लिहिलंय त्याने? आता मला तर तो शब्दही बोलूशी वाटत नाही की एकाने काहीतरी हे लिहिलं होतं, म्हणजे कमेंट्स लिहिली होती की पोस्ट लिहिली होती, थोडीशी राजकीय होती ती, तर त्या राजकीय पोस्टला त्यांनी राजकीयच उत्तर द्यायला पाहिजे होतं। परंतु बाबासाहेबांबद्दल घाणेरडं शब्द त्यांनी लिहिलेले, मला वाटतं तुम्ही तुमच्या याच्यावर जर असेल तर तो व्हायरल करावा। मला ते बोलूशी पण वाटत नाही की ते बाबासाहेबांबद्दल त्यांनी असं घाण लिहिलं आहे म्हणून, त्याच्यामुळं त्यांनी ते घाणेरडं लिहिल्यामुळं आम्ही हा पवित्रा घेतलेला आहे। हे जो आरोपी आहे तो काय काम करतो काय माहितीच मला? मला वाटतं त्याची टपरी आहे स्टँडवर, याची पाण्याची एका कसली तरी टपरी आहे, काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करतोय। आता ते आरोपी आहे तो फरार आहे की पोलिसांच्या ताब्यात आहे काय माहिती? तो माझ्या माहितीनुसार तो फरार आहे। पोलिसांना काय आव्हान असणार आहे? पोलिसांना आव्हान काय असणार आहे?
पोलिसांना आव्हान असणं हेच असणार आहे की लवकरात लवकर त्याला शोधून त्याला जास्तीत जास्त शासन कसं करता येईल हे पोलिसांना माझी विनंती आहे. आणि खरं तर पोलिसांनी कालपासून खूप सहकार्य केले की कुठलेही आढेवेढे न घेता ह्या विध्वंसक प्रवृत्तीला आपण 100% त्याला आपण शिक्षा करणार आहे. कालपासूनचं त्यांचं माझ्याबरोबरचं संभाषण होतं आणि त्यांनी ते आता खरं केले. त्याच्यामुळं पोलिसांना आवाहन करण्यापेक्षा ते स्वतःच त्या प्रक्रियेत कालच त्यांच्या घरातल्या कोणतरी एकाला आणलं होतं बाबा याच्यासाठी. म्हणजे FIR दाखल नसतानाही त्यांनी लगेच त्या मोबाईलच्या त्या कमेंट्सवरून एकाला घेऊन पण आले होते. त्याच्यामुळं पोलीस त्यांचं काम अगदी चोखपणे पार पाडत आहेत. धन्यवाद. थँक्यू.